ते म्हटलं ना मी आता उद्धव साहेबांच्या सभेच्या भाषणाची सुरुवातच नेहमीप्रमाणे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो या शब्दानं झाली नाही. याचाच अर्थ ज्या पद्धतीनं केवळ मोदी साहेबांचा द्वेष करणं, नाचता येईना अंगण वाकडे ही जशी मराठीमध्ये म्हण आहे तसं आपल्याला काय बोलता येत नाही एवढं चांगलं काम मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेलं आहे. राहुल गांधींच्या कालच्या भाषणामध्ये काय आपल्याला आढळून आलं नाही. मी मगाशी म्हटलं तसं केवळ मोदी साहेबांचा द्वेष आणि मोदी साहेबांवर टीका करणं या व्यतिरिक्त कालच्या भाषणात काहीही देशाला विचार मिळाले नाही. गर्दी होती हा, म्हणजे तुम्ही ते पहिलं करेक्ट करा. आमच्याकडे अनेक ड्रोन मार्फत झालेले फोटोग्राफ वेगवेगळ्या सोशल मीडियावर आले, अनेक कोपरे रिकामे होते. मला असं म्हणायचं आहे की आमचे माननीय मंत्री महोदय उदय सामंत साहेबांनी सकाळी एक वक्तव्य केलेलं आहे की मोठ्या मोठ्या नेत्यांकडे कालच्या आलेल्या सभेमध्ये त्यांचं असंच बोलण्यात आलं की जर एवढी कमी गर्दी आहे असं आम्हाला माहिती असतं, गर्दी होणार नाही असं माहिती असतं तर आम्ही आलोच नसतो. त्यामुळं गर्दी ओसरलेली होती आणि त्यांच्यामध्ये कोणाच्या मध्ये सुद्धा तुम्हाला उत्साह दिसत नव्हता. व्यासपीठावर सुद्धा जर त्या नेते मंडळींच्याकडे जेव्हा जेव्हा कॅमेरा जात होता तेव्हा ते आपलं असं बसायचं म्हणून बसलोय अशा पद्धतीची त्यांची बॉडी लँग्वेज त्या ठिकाणी आपल्याला दिसत होती. त्यामुळं गर्दी ही बिलकुल नव्हती. याच्यापेक्षा कितीतरी गर्दी शिवसेनेचा दसरा मेळावा 2 वेळा झाला, एकदा बीकेसी मध्ये झाला आणि एकदा आझाद मैदानावरती झाला. तुम्ही त्या दसरा मेळाव्याची गर्दी जर बघितली असेल तर या सभेपेक्षा दुप्पट तिप्पट गर्दी त्या दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या आम्ही घेतलेल्या दसरा मेळाव्याला झाली. म्हणजे कुणाला ते म्हटलं ना मी आता उद्धव साहेबांच्या सभेच्या भाषणाची सुरुवातच नेहमीप्रमाणे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो या शब्दानं झाली नाही. याचाच अर्थ ज्या पद्धतीनं केवळ मोदी साहेबांचा द्वेष करणं, मोदी साहेबांना विरोध करणं या एका उद्देशानं ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहे. त्यामुळं ते कशा पद्धतीचा शब्द त्यांच्या त्यांच्या एकीला बोलणार आहेत किंवा त्यांच्या सगळ्या एकत्र येण्याला बोलणार आहेत आणि ईबी सीआयडी सीबीआय वगैरे जर तुम्ही म्हणाल या स्वतंत्र यंत्रणा आहेत. याचा वेळोवेळी केंद्र सरकारनं खुलासा केलाय की त्यांच्या त्यांच्या अधिकारामध्ये ते कार्य करत त्यांचं काम करत असतात, त्याच्यामध्ये केंद्राचा कधी हस्तक्षेप नाही. नाचता येईना अंगण वाकडे ही जशी मराठीमध्ये म्हण आहे तसं आपल्याला काय बोलता येत नाही एवढं चांगलं काम मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेलं आहे. त्यामुळं त्या चांगल्या कामापासून विचलित करायचं लोकांना, म्हणून असं काहीतरी टीका करण्याचा केविलवाना प्रयत्न ही लोक करतात. त्याला देशातली जनता महाराष्ट्रातली जनता तर बिलकुल त्याला थारा देणार नाही. मी बघत होतो, म्हणजे मी बघितलं जाणीवपूर्वक की बाबा माननीय राहुल गांधी साहेब बऱ्याच दीर्घ कालावधीनंतर मुंबईमध्ये येत आहेत आणि सभा घेत आहेत. पण तुमचं जे मत आहे किंवा जे लोकांच्यातली चर्चा आहे ते माझं सुद्धा मत बनलंय की नेमकं त्यांना काय सांगायचं होतं भाषणामधनं. म्हणजे देशाच्या विकासाबाबतीत ते काय बोलले नाहीत. आज माननीय मोदी साहेबांनी अर्थव्यवस्था पहिल्या 5 क्रमांकामध्ये आणलेली आहे, त्या अर्थव्यवस्थेत अधिक काय सुधारणा करायची त्याच्या बाबतीत बोलले नाहीत. अधिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी परकीय गुंतवणूक कशी आणायची त्याच्या बाबतीत काय बोलले नाहीत. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी कृषी प्रधान आपला देश आहे त्याच्या संदर्भात काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याच्याबद्दल काय बोलले नाहीत. इंडस्ट्रीयल ग्रोथ बद्दल काय बोलले नाहीत. या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती देशाचं नेतृत्व लक्ष केंद्रित करत असतं अशा कुठल्याही महत्वाच्या बाबींकडे राहुल गांधींच्या कालच्या भाषणामध्ये काय आपल्याला आढळून आलं नाही. मी मगाशी म्हटलं तसं केवळ मोदी साहेबांचा द्वेष आणि मोदी साहेबांवर टीका करणं या व्यतिरिक्त कालच्या भाषणात काहीही देशाला विचार मिळाले नाहीत.